दरांगे साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट बनतोय खरं बोलतोय? आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था, आपलं आरक्षण गेलंय का, आपलं आरक्षण राहिलंय का किंवा काय, या सगळ्या गोष्टीची उत्तरं शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे. लेखी आम्हाला उत्तर द्यावं आणि राज्यपालांच्या सहीसह द्यावं, आणि लेखी आम्हाला दिलं, ह्या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावीत, लेखी द्यावीत. ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत, आणि दुसरीकडं तुम्ही जरांगे साहेबांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता. महाराष्ट्र शासन जोपर्यंत आम्हाला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला जोपर्यंत मिळत नाही, किंवा एका बाजूला शासन म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला जरांगे साहेब म्हणतायत की आम्ही ओबीसी मध्ये ऑलरेडी घुसलेलो आहोत, मग खरं कोण बोलतंय? जरांगे साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट बनतोय खरं बोलतोय का? जरांगे साहेब खरं बोलतायत. आणि मग आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे, आपलं आरक्षण गेलंय का, आपलं आरक्षण राहिलंय का किंवा काय, या सगळ्या गोष्टीची उत्तरं शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे. लेखी आम्हाला उत्तर द्यावं आणि राज्यपालांच्या सहीसह द्यावं, आणि लेखी आम्हाला दिलं, ह्या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावीत, लेखी द्यावीत. 54 लाख कुंभ्यांच्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगावं. आणि जरांगे साहेब म्हणतायत की आम्ही 80% मराठा ओबीसी मध्ये घुसलेला आहे आणि आता 20% सगळ्या स्वैराच्या ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेशाद्वारे आम्ही कायदा करून घेत आहोत. मला मराठा समाजातल्या स्पर्धा परीक्षा वगैरे देणाऱ्या मुलांचे कॉल येतात, सर आम्ही EWS फॉलो करतोय आणि आम्ही आता असं जर काय झालं तर पुढे काय करायचं, म्हणजे प्रचंड संभ्रमावस्था या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ओबीसी 12 बलुतेदार 18 अलुतेदार विजयंती ह्या माणसांच्या मनामध्ये एवढं भीतीचं वातावरण आहे की हे जर या ओबीसी मध्ये आले तर या छोट्या 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 घटकांनी शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंट असेल किंवा पंचायत राज असेल ह्या गोष्टीमध्ये ह्यांना कसे स्पर्धा करू शकणार आहेत हे सगळे बलुतेदार अलुतेदार बांधव, सामाजिक मागास बांधव, शोषित वंचित माणसं, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मायबाप 12 करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी द्यावं. एका बाजूला तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत आणि दुसरीकडं तुम्ही जरांगे साहेबांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता. काय चाललंय महाराष्ट्रात, असा असतो का महाराष्ट्र? काल धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे आले होते, ते ओबीसी नेतृत्व नियुक्ती झाले, बरेच नेते आले ज्या सरकारमध्ये आहेत, त्यांच्याकडनं काही शिष्टमंडळ काही भेट वगैरे घेणं नाही? शिष्टमंडळ नाही, गव्हर्नमेंटनं आपल्याला फक्त उत्तर द्यायचं. आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा योग्य प्रतिनिधी जरी आला आणि लेखी घेऊन आला तरी महाराष्ट्राला समजावून सांगायचंय. महाराष्ट्राला तुम्ही समजावून सांगितलं तरी आम्ही उपोषण मागून घेऊ. चर्चेची दारं खुलतील तरी कसं, म्हणजे संवाद होईल तरी कसा? तुम्ही शिष्टमंडळ नाही पाठवत आहे, थेट सरकारने चित्त येऊन काही बोललं पाहिजे असं तुमचं? सरकारच्या प्रतिनिधींना अधिकृत येऊ द्या ना. काल आले होते पण ते काय घेऊन आले नव्हते, ते आमचं म्हणणं ऐकायला आले होते. ते काहीतरी घेऊन येतील ना, मग विचार करू आपण त्यावर. तिथं मनोज तरंगे पाटील म्हणतायत की ओबीसी नेते मराठा समाजाविषयी विष ओकतायत. आम्ही कधीही कुणाची कुणावरती कुठल्याही नेत्याला टार्गेट करून विष वगैरे काही कुणाला बोललेलं नाही, कुणाच्या घरावरती कुणाच्या मालमत्तावरची नासधूस केलेली नाही. आम्ही कुठेही कायदा तोडून कुणाच्या तरी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही ओबीसीच्या नेत्यानं कम्युनिटीनं केलेला नाही. जे काय केलंय ते महाराष्ट्रानं मागच्या 6-7 महिन्यामध्ये बघितलेलं आहे. जरांगे ना हे माहिती आहे का की धनगर समाज हा ओबीसी मध्ये येतो, 27% बायफर्गेशन, 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतो. धनगर समाज हा लोकसंख्येनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा आहे. छोट्या 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 मायक्रो घटक असेल किंवा सगळ्या लोकांचं
हे आरक्षण वाचवण्याचं काम धनगर समाज म्हणून आमचं, आमच्या नेत्यांचं, आमचे सगळे नेते बोलत आलेले आहेत, सगळ्या नेत्यांचं एकमत आहे. एक तरी नेता आमच्या विरोधात आहे का? प्रकाश अण्णा शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, पडळकर असतील, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. जरांगजींचं म्हणण्यात थोडस जरी तथ्य असतं तर आमच्यातले एक दोन नेते तरी त्यात त्यांच्या सुरात सूर मिसळला असता. काय चाललंय? काही ओबीसीचं रिझर्वेशन टिकवून आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा काय माहितीये जरांगींना? एसटी आरक्षण त्याची लढाई, आणि काय जरांगींना माहितीये विजय म्हणजे कोण, एनटी म्हणजे कोण, बायफर्गेशन काय माहितीये जरांगींना? यावं माझ्या आमने सामने कधीतरी बोलायला, मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची. उगच काहीतरी फोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगींची, इंग्रजांची ही राजनीती आहे. भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं आणि धनगर भाऊ म्हणायचं. धनगर ओबीसी मध्ये येतो की नाही धनगरांना माहित नाही का? काहीतरी महाराष्ट्राला संभ्रमित करायचा प्रयत्न जरांगे करू नका, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लीगल, कायदेशीर, घटनात्मक द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे. कुठेतरी वेगळेपणा म्हणजे धनगर समाज कुठेतरी आमच्या बाजूने हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो, धनगर समाजावरती अन्याय नाही हा सांगण्याचा त्यांच्याकडे होतं. जसं तुम्ही म्हणताय तसं की भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा, याच्यामध्ये काय सायकोलॉजी असू शकते तुमच्या? याच्यामध्ये सायकोलॉजी, गावगाड्यामध्ये दोन नंबरला धनगराची कम्युनिटी आहे. भुजबळांना बदनाम करायचं, त्यांचा चेहरा विद्रूप करायचा, खलनायक बनवायचं. धनगर समाजाला हे कळत नाही. आमचं पण आरक्षण आहे ना ओबीसी मध्ये, आम्ही आमचं आरक्षण वाचवायचं की नाही? आमच्या बांधवांचं आरक्षण, आणि आम्ही ओबीसी म्हणून महाराष्ट्रात एक नाही होत म्हणून यांचं फावलंय ना. आम्ही जर ऑर्गनाइज्ड असतो, आमचं जर ओबीसीचं संघटन असतं, तर आम्ही या गोष्टी तर आमच्या या आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा नसता. शरद पवार नेहमीच ओबीसी आरक्षण गेलं नाही पाहिजे, ओबीसी बांधवांवर अन्याय होईल असं बोलतात. मात्र शरद पवारांचं एक 5-6 दिवस झाले की मी आंदोलनाला होतो आहे, बसलेली तुमकुशाला बसलेली, काही मेसेज होऊन काही तुमच्या तब्येतीची विचारपूस वगैरे काही केली का? अहो पवारसाहेब देशाचे नेते आहेत, मी तेवढ्या मोठ्या नेत्याकडून अपेक्षा नाही करत, पण पवारसाहेबांचा या ज्या मतदारसंघात, ज्या भागात मी आंदोलन करतोय, त्या भागाच्या प्रतिनिधीने तरी एखादा फोन करायला हवा होता. जाऊ द्या, पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही शोषित वंचित आहोत. पवारसाहेब प्रोफेशनल नेते आहेत. कधी काळी पवारसाहेबांबरोबर लक्ष्मण माने असायचे, नादो मानोर असायचे, 18 पगड जातीतल्या लोकांची काहीतरी बात व्हायची, पण पवारसाहेब अलीकडे पॉलिटिकल इश्यूवर काम करतायत. पवारसाहेबांनी कुणाला तिकीट दिली, कुणाला निवडून आणलं? अरे एक ओबीसी तुम्ही बरोबर घ्या, आमचा आवाज या महाराष्ट्रातला देशाच्या संसदेत कोण उठवेल हा प्रश्न आहे माझा. बीड, जालना, परभणी भागातल्या लोकांच्या घरावरती हल्ले होत आहेत, त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य, नाराजी आहे. हा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांची ही रयत आहे, ही महाराष्ट्राचा एकोपा आहे, सलोका आहे. आजपर्यंत ओबीसी आणि मराठा कधी वाद झाला होता का? कोण आहेत जरांगे? विचारवंत आहेत, तज्ञ आहेत, सोशल रिफॉर्मर आहेत, त्याला तुम्ही एवढं इंटरटेन करताय? गव्हर्नमेंट काय कळतं त्यांना? कुठला कायदा कळतो? झुंडशाहीच्या जोरावर हे चाललंय का सगळं? लोक गोळा करायची आणि कायदा काढून, आणि सगळे स्वऱ्याचं जर हा जर अध्यादेश इम्प्लिमेंट झाला, फक्त ओबीसी बाधित होत नाही, एससी एसटीचं रिझर्वेशन सुद्धा बाधित होत आहे. हे माझ्या दलित बांधवांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, सगळे आणि स्वैरे याच्यावरती मी कधीतरी बोलेन, सविस्तर बोलेन. लक्ष्मण हाकेला माझी विनंती आहे, मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांना, लक्ष्मण हाकेला गांभीर्याने घेऊ नका. पण लक्ष्मण हाके काय म्हणतात किंवा प्रश्न कोणता आहे त्या ओबीसीला गांभीर्याने घ्या, एवढीच माझी विनंती आहे. काय तुमची आता पुढील काय मागणी असणार आहे, आंदोलन कधी तुम्ही सोडणार आहोत? माझं गव्हर्नमेंटला मागणी आहे, एकच परत रिपीट करतोय की ओबीसीचं आरक्षण कसं संपलं नाही ते मुख्यमंत्र्यांना सांगावं. आणि जरांगे साहेब म्हणतायत की आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत, मी त्यांचा शब्द डायरेक्ट वापरतोय तुमच्या समोर, आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत. कायदा तोडला नाही, 4 आयोगाने नाकारले तुमचं सामाजिक मागासले, पण सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट आहे, औरंगाबाद खंडपीठाचं जजमेंट आहे. हे सगळं लॉ आणि ज्युडिशरी ब्रेक करून राजकीय आणि झुंडशाहीच्या जोरावर, हे तुम्हाला ह्यातून काय मिळणार नाही हे तुम्हाला चांगलं माहितीये.
पण ओबीसीच्या ताटातलं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एकच उद्देश वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांच्या सहमतीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं या महाराष्ट्रामधला ओबीसी संपवण्याचा घाट. इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचा एकही लीडर देशाच्या संसदेत जाणार नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार नाही, याचा पुरेपूर प्रोग्राम या शासनकर्त्या जमातीनं या महाराष्ट्रात चालवलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल तुम्ही नेहमीच म्हणजे टीका केली, याच्यामध्ये खूप मुख्यमंत्र्यांची भूमिका पक्षपाती वाटते का या सगळ्या आंदोलनामध्ये? मुख्यमंत्री महोदयांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात. आमचं सावित्रीमाईंच्या जन्मगावी जमदाडे नावाच्या युवकाचं 10 ते 11 दिवस उपोषण चाललं, तिथं लोकलचा प्रतिनिधी सुद्धा फिरकला सुद्धा नाही. आमचं भगवानगडाच्या पायथ्याशी मातोरी गावामध्ये कीर्तनी नावाच्या तरुणाचं उपोषण 10-11 दिवस चाललं, तिथंही तुमचा प्रतिनिधी फिरकला नाही, आणि इकडं मात्र रेड कार्पेट घालताय. म्हणजे तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात का एका विशिष्ट वर्गाचे मुख्यमंत्री आहात? तुम्ही निवडून येतात, तुमचं प्रोबेशन राजकारण आहे. आमच्या ओबीसीचं प्रोबेशन सेवा देणं आहे, सेवा, बलुतेदार आलुतेदार. आम्ही गावगाड्यामध्ये पोटासाठी जगतोय आणि तुम्ही राजनीती, राजकारण, कोऑपरेटिव्ह सेक्टर, कारखाने, बँका, संस्था लीड करताय प्रत्येक ठिकाणी, आणि तुम्ही मागास असाल तर मग पुढारलेला कोण आहे या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं. महाराष्ट्रात कुठली जमात पुढारलेली आहे एवढंच आम्हाला सांगावं, तुम्ही मागास असाल तर. आणि तुम्हाला कुठले पॅरामीटर्स लावायचे ते पण मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कुठलाही आयोग आला, कुठल्याही समिती आल्या, तर हे एक्झर्शन हायली इम्पॉसिबल. महाराष्ट्रातल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, एसबीसी आणि दलित समाजातले लोक आणि या महाराष्ट्रातले विचारवंत, साहित्यिक, लेखक मंडळी ज्यांना समाजशास्त्र कळत त्या सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे. मागास कोण आहे, बलुता कोण आहे, आलुता कोण आहे, कुणाला सामाजिक न्यायाची अपेक्षा आहे, कुणाला घटनात्मक तरतुदींची अपेक्षा आहे, कायदा कसा तोडला जातोय? आणि ओबीसी बांधवांना मला एक सांगायचंय, फुलेशाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला, मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला अशी आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी, शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागं घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखले तर खडापुरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुमच्या तोच सवाल उपस्थित केला, याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत नाही. हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करतंय. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात, कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकॉग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगता? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय, हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन, कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा, मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल, हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझा अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार
घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय, एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताच ताटातलं 3.5% 27% साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगीरना एवढं कळत नसेल की आम्ही 27% येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीने करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळीबरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबन बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळे जे हे जे चालू आहे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार.